महाराष्ट्रातले काँग्रेसचे एकमेव खासदार असणारे बाळू धानोरकर यांना रविवारी दुपारी दिल्लीतल्या गुडगाव परिसरामध्ये असणाऱ्या मेदांता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळं शनिवारपासूनच त्यांना पोटात त्रास होत असल्यानं नागपूरला सुरुवातीला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर प्रकृती सुधारणा होत नसल्यामुळं त्यांना नागपूरहून एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून दिल्लीला आणण्यात आलेलं आहे. दिल्लीतल्या या प्रसिद्ध मेदांता रुग्णालयामध्ये सध्या बाळू धानोरकर उपचार घेत आहेत. सगळ्यात महत्त्वाची माहिती, त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळेच त्यांना तातडीनं दिल्लीला आणण्यात आल्याची माहिती मिळते. या संदर्भात सध्या त्यांच्या कुटुंबाशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या कुटुंबाकडून याबाबतची कुठल्याही प्रकारची माहिती द्यायला नकार देण्यात आलेला आहे. सध्या आजारपणाविषयी बाळू धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड प्रमाणामध्ये फोन येत आहेत, त्यामुळं रविवारी दुपारी त्यांच्या वतीनं एक ट्विट करण्यात आलं होतं आणि आपण आपल्या तब्येतीमुळं दिल्लीला जात असल्याची देखील माहिती ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली होती. आजही त्यांच्यावर सकाळपासूनच उपचार सुरू आहेत. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालय प्रशासनानं अद्याप याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला आहे. बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर हे दीर्घ आजाराने ग्रस्त होते आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं शनिवारी निधन झालं. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाला आणि रविवारपासून बाळू धानोरकर यांची देखील तब्येत बिघडल्यामुळं त्यांना सुरुवातीला नागपूरला आणि त्यानंतर दिल्लीतल्या या मोठ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. अद्याप याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती समोर येत नाही आहे, त्यांच्या तब्येतीची माहिती मिळत नाही आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची तब्येत नागपूरमधून आणताना ज्या पद्धतीची होती तशीच सध्या अजूनही त्याच प्रकारची तब्येत आहे. तब्येतीमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही आहे अशी देखील माहिती समोर येते. कॅमेरामन अजिश उतरकरसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.